नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बोहाडा या सांस्कृतिक महोत्सवाविषयी। बोहाडा हा सांस्कृतिक महोत्सव मुख्यत्वे करून साजरा केला जातो तो शहापूर तालुक्यातील खर्डी, दहेगाव, बळवंडी, त्याचबरोबर सरलांबे, त्यानंतर जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि कसारा परिसरातील काही गावांमध्ये। तर आज आपण हा महोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत। साधारणपणे असं म्हटलं जातं की जेव्हा अपप्रवृत्तीने या पृथ्वीतळावर जन्म घेतला, ज्या असुरी शक्ती जन्माला आल्या, त्यांचा विनाश करण्यासाठी कुठेतरी परमेश्वराने अवतार घेतले आणि त्या असुरी शक्तींचा संहार करून या पृथ्वीतळावर शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली। आणि अशाच पद्धतीचं एक प्रतीक म्हणून विविध प्रकारचे देवी देवतांचे मुखवटे घालून असुरी, एकीकडे असुरी शक्ती, त्यांचेही मुखवटे घालून ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने एक महोत्सव साजरा केला जातो। विशेष करून 4 ते 5 दिवस चालणारा हा महोत्सव, त्यामध्ये विविध प्रकारचे मुखवटे असतात। त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर देवीचा मुखवटा असतो की ज्याच्याने देवीने महिषासुराचा आणि इतर असुरांचा नाश करून या महोत्सवाची खऱ्या अर्थाने सांगता होते, पण ती सुरुवात जी होते ती टाळ्या सोंगाने, की विविध प्रकारच्या झाडांच्या फांद्या बांधून ते सोंग निघतं। त्याचबरोबर त्यानंतर एकादशी, द्वादशी, त्याचबरोबर माशाचं सोंग असतं, त्याचबरोबर देवी शारदेचं सोंग असतं, आणि हे सगळे मुखवटे धारण करून आणि एक विशेष प्रकारच्या असं म्हणजे संबळ आणि त्या पिपाणीच्या ताळावर त्या म्युझिकवर अतिशय सुंदररित्या बोहाड्याची त्या ठिकाणी साजरा केला जातो। ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचं एक चैतन्यमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं। पूर्वी विजेची व्यवस्था नव्हती, त्यामुळे साधारणतः 2 पलिदे म्हणजे काय म्हणतो पण तर मशाली अशा पेटवून त्या उजेडामध्ये ही सोंग त्या ठिकाणी नाचायची। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जत्रा देखील या अनुषंगाने भरत असायच्या। तर आज आपण त्याचविषयी अधिक माहिती इथे या ठिकाणी करून घेणार आहोत की कशा पद्धतीने या हे सगळं चित्र दिसायचं। त्याचबरोबर रामायण असेल, महाभारत असेल, यातील विविध असे प्रसंग, मग पांडवांचं सोंग असेल, कौरवांचे सोंग असतील, त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांचं असेल, रावणाचं सोंग असतं, जटायू, रावण वगैरे, ह्या विविध प्रकारचे असे मुखवटे धारण करून वेशभूषा करून त्या ठिकाणी ते एक साजरे केले जातात। तर एक वेगळ्या प्रकारचं चैतन्यमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं। नंतर आग्या वेताळ असेल किंवा कालभैरवी असेल, कालभैरव असेल, हे ही जी सोंग आहे ते त्यामध्ये ती प्रामुख्याने त्या ठिकाणी साजरी केली जातात। तर हे सर्व बोहाड्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघूया या व्हिडिओच्या रूपाने। Thank you.
मित्रांनो, आपणास नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. बोहाडा या पारंपरिक नृत्य प्रकाराविषयी, त्याचबरोबर सांस्कृतिक महोत्सवाविषयी आम्ही आपल्याला परिपूर्ण माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. याविषयी किंवा अन्यही इतर विषयांविषयी आपल्याला अधिक माहिती करून घ्यायची असेल तर आमच्या या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन, बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याच्यावर हिट करा की जेणेकरून तुम्हाला आमचे पुढील व्हिडिओज आणि त्याविषयी अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.